शेतकऱ्यांना खड्ड्यात घालून विकासाचे स्वप्न पूर्ण होणार नाही असा खणखणीत टोला उद्धव ठाकरेंनी भाजप सरकारवर लगावलाय. ते पुणतांबा येथे झालेल्या मेळाव्यात बोलत होते. 2019 निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकार विकासाचे खोटे स्वप्न जनतेला दाखवत आहे. शेतकऱ्यांना खड्ड्यात घालून सरकारचे विकासाचे स्वप्न पूर्ण होणार नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली पाहिजे ही सुरुवातीपासूनच शिवसेनेची भूमिका होती. शेतकऱ्यांच्या हितासाठी शिवसेना सत्तेची पर्वा करणार नाही असा खणखणीत इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलाय. राज्यातील शेतकऱ्यांनी न्याय हक्कासाठी संप पुकारला, त्याची सुरुवात पुणतांबा येथून झाली. तमाम शेतकऱ्यांच्या वतीने पुणतांबेकरांचे ऋण फेडण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात उद्धव ठाकरे बोलत होते. शेतकरी दारूवाला मल्ल्या नाही. सरकारने देशातील बड्या उद्योगपतींचे 20 लाख कोटींचे कर्ज माफ केले, मात्र त्याच सरकारला अन्नदात्याचा आवाज ऐकायला येत नाही. अशा सरकारला मी माझे समजत नाही असेही ते म्हणालेत. यावेळी शेतकरी लढ्यात प्रमुख भूमिका बजावलेल्या डॉक्टर धनंजय धनवटे, धनंजय जाधव, सुहास वहाडणे, धनंजय धोरडे, बाळासाहेब चव्हाण यांचा ठाकरे यांनी सत्कार केलाय. याप्रसंगी मंत्री रामदास कदम, दिवाकर रावते, दादासाहेब भुसे, शिवसेना सचिव विनायक राऊत, खासदार सदाशिव लोखंडे, संपर्क प्रमुख आमदार सुनील शिंदे, उपनेते अनिल राठोड, जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे, डॉक्टर अशोक विखे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. किती मोठं काम केलं तुम्हाला कल्पना आहे? तमाम शेतकऱ्यांना तुम्ही न्याय मिळवून दिले आहात. पहिल्याप्रथम मी याच पट्ट्यामध्ये शेतकऱ्यांच्या संवादाला सुरुवात केली. आलो तो नाशिकमध्ये आणि नाशिकमधनं शेतकऱ्यांना भेटत 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 तुमच्यापर्यंत आलो. उद्या पण सहभागी झाल्यामध्ये काही शेतकऱ्यांना भेटणार आहेत. तुमच्यासमोर येण्याच्या आधी काही शेतकरी भेटले, त्यांचं मागणं वेगळंच आहे. समृद्धी महामार्ग आधी जे शेतकरी भेटले त्यांचं मागणं वेगळंच आहे. जे शेतकरी भेटले खरं म्हणजे शिवसेनेचे. पंढरीनाथ पगार, सी 24 तास, पुणतांबा.